वेलकम टू द मैथ्स फॉर मदर. तर प्रॉब्लेम सेट 46 लास्ट टाइम वी हॅव स्टार्टेड. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन फर्स्ट बघितला होता ज्यामध्ये आपण ॲडिशन बघितली होती. नाव वी आर गोइंग टू सी द सबट्रॅक्शन. आय हॅव ऑलरेडी रिटर्न हियर द क्वेश्चन्स. मी ऑलरेडी 4 क्वेश्चन्स लिहिलेले आहेत. टोटल 6 क्वेश्चन्स आहेत. 4 झाल्यानंतर आपण उरलेले बघणारच आहोत. सबट्रॅक्शन करताना तोच फंडा किंवा तीच मेथड वापरायची जी आपण ॲडिशनला वापरलेली होती, पण लिटल बिट डिफरंट. कशी करायची बघा. आता द फर्स्ट एक्झाम्पल इज अबाउट रुपीज अँड पैसे. पहिलं एक्झाम्पल रुपीज आणि पैसेसाठी आहे. 19 rupees 50 paise सबट्रॅक्टेड फ्रॉम दॅट सबट्रॅक्ट 12 rupees and 60 paise. तर प्रत्येक कॉलममधून सबट्रॅक्शन करताना आपल्याला जरा विचार करायचा आहे. सी हियर, पहिला कॉलम आहे आपल्याला युनिट बेस पासून जसं स्टार्ट करतो तसं आपण पैशाचा कॉलम बघणार आहोत. छोट्यापासून स्टार्ट करायचं आहे. 50 paise मधून 60 paise जात नाहीत. देन वॉट वी आर गोइंग टू डू. आता बॉरो करायचं. आपण बॉरो सेम ॲज सबट्रॅक्शन नाही. आपण डिजिट्समधलं सबट्रॅक्शन करतो तसं नाही, थोडंसं डिफरंट आहे. कसं करायचं बघा. वी आर गोइंग टू गेट फ्रॉम द 19 rupees 19 rupees आपल्याला पैशामध्ये आणायचे. मग काय करता येईल. 19 rupees मधला 1 rupee काढायचा. बघा 1 rupees यातला काढायचा आहे आणि इकडे तो ट्रान्सफर करायचा आहे. पण 1 rupees इक्वल्स टू हाऊ मेनी पैसे. 1 rupees इक्वल्स टू 100 paise. ओके, बरोबर आहे. मग मी यातला 1 rupee घेतला इकडे आणला म्हणजे पैसे झाले 100 paise. आणि ऑलरेडी इथे आहेत ते पैसे किती झाले. टोटल करते मी, दॅट इज 150. बघा लक्षात येते का. मी 1 rupee जो इकडून घेतलेला आहे, त्यांना लक्षात येत नाही, त्यांच्यासाठी मी इथे लिहिते पाहिजे तर की 1 rupee मी इकडून घेतलेला आहे. हा 1 rupee म्हणजे 100 paise प्लस इकडून आलेले 50, असे टोटल झाले 150 rupees. मग इथले आता 19 rupees गेले म्हणजे इथं किती राहिले. येस, 18 rupees राहिले. आता 150 मधून 60 जातात का. येस, 150 मधून 60 paise जातात. मग 100 मधून 60 paise गेले, किती उरणार आहे. 90. येस, इट्स अ 90. टोटल बघा, 150 मधून 60 गेले, 50 गेलेच म्हणजे 50 मध्ये 10 गेले, परत 100 मध्ये म्हणजे 90. सो 90 paise. इथे 18 rupees आहे. 18 rupees मधून 12 गेले. फॉरवर्ड काउंटिंग करा किंवा 8 minus 2 that is 6 and 1 minus 1 that is 0. सो 6 rupees 90 paise. इथं आपल्याला हे कन्वर्जन लक्षात घेणं गरजेचं आहे. नाव कम्स टू द सेकंड एक्झाम्पल. आता दुसऱ्या एक्झाम्पलकडे यायचं आहे. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये काय करायचं आपल्याला. सेम असंच आहे पण कंडिशन वेगळी आहे, कन्व्हर्शन वेगळं आहे. दॅट इज सेंटीमीटर अँड मिलीमीटर आहे. सेंटीमीटर अँड मिलीमीटर. परत प्रश्न तोच आहे. 2 millimeters मधून 1 millimeter जात नाही. हाऊ वी आर गोइंग टू कॅरी दिस. आता हे कसं करायचं आहे. मग अशी केलं तसंच. सेंटीमीटरकडून इकडे घ्यायचे. किती घ्यायचे सेंटीमीटरकडून. 1 घ्यायचे. पण 1 centimeter इक्वल्स टू 10 millimeter. वी नो दॅट. म्हणजे 1 जरी आपण इकडून घेतला तरी तो 10 आला. ओके, आणि इथला 2 त्यामध्ये प्लस करायचं आहे. किती येणार आहे. 10 plus 2. सो हिअर कम्स द 12. मी टोटल ते इथं लिहिलं 12. आणि 12 minus 8 किती येणार आहे. 12 minus 8 ते येतं आपल्याला. 12 minus 8 होतं आहे 9 10 11 12. सो 4. सो हिअर कम्स द 4 आन्सर. आता इथून मी 1 ऑलरेडी काढून घेतलेला आहे म्हणजे इथं राहिले किती. 23. आणि 23 मधून 3 गेले, किती राहिले. येस, इट्स अ 20. सो 20 centimeter and 4 millimeter. दिस इज द सेकंड. आपल्याला हे कन्वर्जन जर माहीत असतील तर खूप सोपं आहे. नाव द थर्ड वन, मीटर अँड सेंटीमीटर. कन्वर्जन महत्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगते की मीटर आणि सेंटीमीटरमधलं रिलेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. सेम क्वेश्चन आहे. 30 centimeter मधून 60 जात नाही. 30 is the smaller than the 60. सो वी हॅव टू बॉरो. आपल्याला बॉरो करायचे आहे, इकडून घ्यायचे आहे. पण आपण किती बॉरो करणार आहे. वी आर बॉरोइंग द 1 meter. ह्यातनं 1 काढून घ्यायचं आहे. 20 मधून 1 काढून घेतला. सो 1 meter. बट 1 meter equals to 100 centimeter. म्हणजे इकडं घेताना मला किती घेता येणार आहे. इट्स 100. ओके, आणि हे जे आहे ते 30 त्यात मिक्स केले पाहिजे. प्लस 30. 100 प्लस
30 किती झाले टोटल बघा आता. यस इट्स 130. आता 130 मधून 60 जातात का? हो जातात. 130 मधून 60 गेले. ज्यांना येत नाही त्यांनी कच्चं करून घ्या. 130 मायनस 60 00 कॅन्सल. 6 पासून इथून एक कॅरी करायचा. 13 झाले. 6 पासून फॉरवर्ड काउंटिंग. 7 8 9 10 11 12 13 5 6 7. सो हियर कम्स द 70. आणि मग मी इथं आन्सर लिहिलं 70. ज्यांना येत नाही त्यांनी कच्चं काम कडेला करून घेतलं तरी चालतं. ओके सो 70. आता इकडून गेलाय ना 8. सो हियर रिमेन्स द 19. हे खोडूनच टाकायचं आपल्याला. आहे ना ट्वेंटीचा उपयोग नाही आहे. यातनं एक घेतला म्हटल्यावर 19 मायनस 17 फॉरवर्ड काउंटिंग 18 19. 2 ओनली. सो 2 मीटर अँड 70 सेंटीमीटर. करेक्ट. नाव द नेक्स्ट कन्वर्जन पुढचा आहे किलोमीटर अँड मीटर. सो अगेन द क्वेश्चन करायचं आहे 255 वी कॅन्ट सबट्रॅक्ट 960 फ्रॉम 255. सो हाऊ वी आर गोइंग टू सॉल्व इट? परत सोपं आहे. वी आर गोइंग टू बॉरो. आता पुन्हा एकदा घ्यायचं आहे. पण घ्यायचं आहे का आपल्याला? यातून आपल्याला घ्यायचं आहे 1 किलोमीटर. मग 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1 किलोमीटर इक्वल्स टू 1000 मीटर. कन्वर्जन वी नो दॅट. म्हणजे इकडून इकडे घेताना आपल्याला किती घ्यायला पाहिजे? 1000 प्लस हे 255. टोटल किती होणार? 1255. आता सबट्रॅक्शन करता येईल का? येस. आता इथं कन्फ्युजन होत असेल तर कडेला करून घ्या. 1255 मायनस 960. 5 मायनस 0 0. बॉरो. आता इथं तुम्ही बॉरो करू शकता इथल्या इथे. ओके सो बॉरो हियर 15 15 मायनस 6 9 15 मायनस 6 9. इथून एक घेतला पण मग राहिला. सो बॉरो हियर 11 मायनस 9 10 11 2. सो व्हॉट विल रिमेन हियर? 290. सो 290 आपण इथे करणार आहोत, लिहिणार आहोत. आपलं आन्सर आहे ते. सो हियर कम्स 290. इथे 40 मधून एक गेलेले आहेत ऑलरेडी. 40 मधून एक गेले म्हणल्यावर काय येणार आहे? येस वी आर गेटिंग हियर 39. 39 मायनस 17 9 मायनस 7 2 अँड 3 मायनस 1 दॅट इज 2. सो हियर कम्स द 22. सो 22 घेऊया आपण इथे. सी हियर 22 किलोमीटर अँड 290 मीटर. हियर वी कम्प्लीट द क्वेश्चन 4. नाव वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 5 अँड 6 फॉर द सबट्रॅक्शन. वी आर गोइंग टू डू द 5 अँड 6 नाव. सो 6 5 1 बघा. इट अबाउट केजी. किलोग्रॅम अँड ग्रॅम. किलोग्रॅम अँड ग्रॅम. सो 35 किलोग्रॅम अँड 150 ग्रॅम. सबट्रॅक्ट दॅट 26 किलोग्रॅम अँड 470 ग्रॅम. अँड द 6th वन आय एम जस्ट गोइंग टू राईट डाऊन हिअर. लिटर अँड मिलीलिटर. सो 46 लिटर 200 मिली अँड 38 लिटर अँड 750 मिली. हिअर अस अ सबट्रॅक्शन. सो वी आर गोइंग टू सी दिस नाव. आता आपल्याला हे करायचं आहे. सो बघा पहिल्यांदा वी कॅन सबट्रॅक्ट 150 फ्रॉम द 150 470. आपण सबट्रॅक्ट करू शकत नाही. आपल्याला बॉरो करावेच लागणार आहे. कुठून बॉरो करणार आहे? हिअर फ्रॉम हिअर. किती बॉरो होणार आहेत? सी हियर 35 मधून 1 kg आपण घेतलेले आहेत. 1 किलोग्रॅम इक्वल्स टू 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम म्हणजे इकडून किती येणार आहे? 1000. आणि ह्या 1000 मध्ये आपल्याला हे 150 ऍड करायचे. म्हणजे टोटल किती होणार आहे? 1150. सो सबट्रॅक्ट 1150 मायनस 470. 0 मायनस 0. बॉरो हियर 15 मायनस 7 8.
एंड अगेन बोरो हियर 10 माइनस 4 कारण कितना वन ऑलरेडी गेला म्हणून मी 10 घेतला 10 माइनस 4 दैट इज 6 सो हियर कम्स द आंसर 680 ओके 680 नेक्स्ट काय झालेला आहे नेक्स्ट आहे 35 जे आहे त्याचा विचार करा 35 पेक्षा राहिले इथं काय 34 34 माइनस 26 अगेन वी आर गोइंग टू बोरो इट 4 माइनस 6 जात नाही आहे सो 14 माइनस 6 14 माइनस 6 फॉरवर्ड काउंटिंग करा 8 येणार आहे एंड हियर रिमेन्स 2 2 माइनस 2 0 सो हियर कम्स द 8 सो 8 किलोग्रॅम एंड 680 ग्रॅम ओके सो नाव दिस वन वी आर गोइंग टू सॉल्व दिस नाव आता आपल्याला लिटर आणि मिली लिटरचं कन्वर्जन बघायचं आहे सी हियर अगेन सेम कंडिशन 200 मधून आपण 750 मायनस करू शकत नाही वी हॅव टू बोरो 1 लिटर इक्वल्स टू 1000 मिलीलीटर मग आपल्याला इथून घ्यायचं आहे म्हणजे येणार किती आहे 1000 आणि हे 200 सो टोटल किती येणार आहे 1200 हियर आणि त्या 1200 मधून आपल्याला 750 मायनस करायचे आहे 0 मायनस 0 0 हियर कॅरी 10 मायनस 5 हियर 1 रिमेन्स 11 मायनस 7 दॅट इज 450 मग आता हे 450 कुठे कुठे लिहिणार आहे आपण हियर्स हियर इथे आपण आन्सरमध्ये लिहिणार 450 नाव 46 मधून आपण इकडे घेतलेले आहेत म्हणल्यावर राहिले किती इथं 45 मधून आपल्याला 38 मायनस करायचे आहे अगेन कॅरी 15 मायनस 8 7 अँड हिअर 3 मायनस 3 0 सो 7 रिमेन्स सो 7 लिटर अँड 450 मिली हिअर वी कम्प्लीट अवर प्रॉब्लेम सेट 46 आता प्रॉब्लेम सेट 46 झाल्यानंतर ॲक्च्युअल तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम आहे वर्ड प्रॉब्लेम जे आपण आधीपासून बघतो शब्दामध्ये हीच गणित आपल्याला अशाच मेथडने करायचे आहेत फक्त वर्ड प्रॉब्लेममध्ये ॲडिशन करायचे का सबट्रॅक्शन करायचे हे आपल्याला शोधायचं आहे बाय युझिंग द कीवर्ड जे आपण थर्ड फोर्थपासून बघतो आहोत तर कीवर्डचे फक्त प्रॅक्टिस करा मग नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण वर्ड प्रॉब्लेम हाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द वर्ड प्रॉब्लेम दॅट वी आर गोइंग टू लर्न ओके हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा